Okay, नमस्कार फ्रेंड्स आज आपण संयुक्त परीक्षा दोन हजार तेवीस आपली जे टेस्ट सिरीज आहे त्याचा टेस्ट नंबर दोन त्याचे जे टॉपिक आहे भूगोल व पर्यावरण याच्या टेस्ट आपण डिस्कशन करणार आहोत so, सो लेट स्टार्ट जागतिक प्रसिद्धी लाभलेले रुडियार किपलिंग यांचे जंगल बुक म्हणजे जो मोगलीच्या नावाने आपण खूप जास्त लहानपणापासून बघितलेला असतो सिरियल तो, तो जंगल बुक पुस्तक हे कोणत्या व्याघ्र अभयारण्याशी निगडीत आहे तर याचा जे करेक्ट आन्सर आहे तो आहे पेंच किंवा किपलिंग जेव्हा भारतात होते आणि तेव्हा पेंच मध्ये त्यांना ही स्टोरी ऐकायला भेटली होती की तिथं अशी एक घटना झालेली होती जिथं एका मुलाला तिथं जे वोल्फ होते त्यांनी वाढवलेलं होतं तर त्याच्यावर त्यांनी प्रेरणा घेऊन ते आपले पुस्तक लिहिलेली आहे जंगल बुक आता उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या कोणत्या गाळाच्या मैदानात हिमालयातून येणाऱ्या लहान नद्या विलुप्त झाल्यानंतर पुन्हा स्वतःवर येतात तर आपल्याला माहित आहे की जो हा जो भाबर आहे तिथं आल्यानंतर काय होतं सुप ते सुप्त होतात ते अंडरग्राऊंड होतात काही तिकडे काय खूप जास्त दगड गोटे असतात आणि पोरोसिटी खूप जास्त आहे परमेबिलिटी खूपच जास्त आहे त्याच्यामुळे ते नदीचे प्रवाह आहे ते सुप्त होऊन जातात आणि मग दुसरा जो भाग आहे तो तराई तिथं ते पूर्ण त्यांचे पुनर्सतहीकरण होतो म्हणजे पुन्हा ते स्वतःवर येतात किंवा त्यांना आपण पुनर्जन्म सुद्धा म्हणतो सो तो आहे भाग तराई तर म्हणजे पाणी आणि त्याच्यामुळे तराई जो तराईचा शब्द आहे त्याच्यानंतर पुणे जर घेतला भांगर हा काय आहे जुने गाळाचे प्रदेश त्याला भंगार सुद्धा म्हणू शकतो पण जुने गाळाचे प्रदेश त्याचा जो सुपीकता आहे ते अतिशय कमी असते आणि त्याच्यानंतर सगळ्यात लेटेस्ट असतो तो असतो खादर नवीन गाळाचे प्रदेश सर्वात जास्त सुपीक तर जर आपण उत्तर भारतीय मैदाना भागामध्ये बघितलं तर उत्तर ते दक्षिण आपल्याला असे त्याचे चार थर दिसतात भाबर तराई भांगर व खादर अलीकडे सर्वोच्च न्यायालयात केंद्र शासनाने शपथपत्र दाखील केलं त्यानुसार भारतात जो व्याघ्र प्रकल्प आहे त्यांची संख्या आहे त्रेपन्न आणि एकूण वाघ आहे दोन हजार नऊशे सडुसष्ट हे आले जे आपण बघितलं की वाघांची जनगणना दर चार वर्षांनी होत असते आणि त्यानुसार दोन हजार सहा मध्ये चौदाशे अकरा होते दोन हजार दहा मध्ये सतराशे सहा झाले मग दोन हजार चौदा मध्ये दोन हजार दोनशे सव्वीस झाले आणि अठरा मध्ये दोन हजार नऊशे सडुसष्ट इतके झालेले आहेत तसं आपल्याकडे जो सगळ्यात लेटेस्ट जो व्याघ्र प्रकल्प आहे तो त्रेपन्नवू आहे आणि तो कुठे आहे तर राणीपूर उत्तर प्रदेशात घोषित करण्यात आलेला आहे आणि याबाबत तीस ऑक्टोबर दोन हजार बावीसला घोषणा करण्यात आली आता हे जे आपले चार प्रमुख बंदर आहेत त्यापैकी सगळ्यात उत्तरेकडील बंदर कुठलं आहे तर सगळ्यात उत्तरेकडील जो बंदर आहे तो आपला आहे कांडला ओके इथे बघू आपण तर कांडलाचा जो अक्षरवृत्ती आहे तो आहे तेवीस डिग्री नॉर्थ मग त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर आपला दिसणार कोलकाता ट्वेंटी टू पॉईंट फाईव्ह सेव्हन मग हल्दिया ट्वेंटी टू पॉईंट झिरो सिक्स आणि सगळ्यात साऊथ या चारपैकी तो आहे आपला जे एन पी टी आयोग अशा प्रश्न आपल्याला विचारतात स्पेशली प्रमुख बंदरा संबंधित आता गडचिरोली जिल्ह्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे काय सीमेवर वाहणाऱ्या नद्या आहेत यापैकी कुठल्या नद्या महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सीमारेषा निर्धारित करतात तर इथं जर आपण बघितलं या तिन्ही नद्या इंद्रावती प्राणहिता आणि गोदावरी या महाराष्ट्र व तेलंगणा यांच्या सीमारेषा निर्धारित करतात प्राणहिता ही आपली पश्चिमी सीमा निर्धारित करते इंद्रावती पूर्वी सीमा आणि गोदावरी दक्षिणी सीमा जे आपण नकाशा बघितलं तर हा समजा आपला असा गडचिरोली असा जातो तर आपल्याला इथं आपल्याला प्राणहिता नदी अशी जाताना दिसते मग आपल्याला इंद्रावती नदी अशी जाताना दिसते आणि मग गोदावरी नदीला दोघी जण असे जॉईन होतात हा जो पार्ट आहे तो आपला तेलंगणाचा आहे आणि हा जो पार्ट आहे आपला महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्राच्या मध्य भागात जे पठार आहे किंवा देश प्रदेश आहे त्यामध्ये आग्नेय दिशेत ते म्हणजे दिशेत म्हणजे वायव्य आग्नेत म्हणजे या प्रकारच्या पर्वतरांगा कोणत्या आहेत तर ह्या जे पर्वतरांगा आहेत ते आपल्या हरिश्चंद्र बालाघाट व दुसरा आहे शंभू महादेव तर सातपुडा अजिंता सात अजिंता आणि सातमाळा हे पूर्व पश्चिम आहे आणि सह्याद्री आपला कसं आहे उत्तर दक्षिण आहे शेतीच्या करणाने शेतीत गुंतवणूक जे भांडवली गुंतवणूक आहे ते वाढली हे बिलकुल करेक्ट उदाहरण आहे व्यापारीकरण झालं तर भांडवली गुंतवणूक वाढणार आहे यंत्र सामग्रीमध्ये नवीन मध्ये तर हा विधान आपला करेक्ट आहे उदाहरण बघितलं आपण तर ऊस शेती द्राक्ष शेती तसं पेप्सी कंपनी यांची आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पुण्याजवळ बटाट्याची कंत्राटी शेती हे सगळं काय भांडवली गुंतवणूकीचे उदाहरण आपल्याला दिसतात त्याच्यानंतर शेती व्यापारी करणाने अन्नधान्य पिकांखाली क्षेत्राचे प्रमाण वाढले हा विधान आपला चुकीचं आहे कारण की अन्नधान्य पिकांच्या खालील क्षेत्राने वाढले तर जे आपले नगदी पीक आहे जे कॅश क्रॉप आहे त्यांच्या पिकंचा क्षेत्र वाढलेलं आहे जसा ऊस आहे दुसरा शेती व्यापारी करणामुळे भू भूसुधारणाला गती मिळाली नाही हा सुद्धा विधान चुकीचा आहे कारण की भू सुधारणा अजूनही प्रलंबितच आहेत त्यापैकी फक्त ए हा करेक्ट आहे आणि बाकीचे जे दोन आहेत ते आपले काय चुकी आहे चुकीचे आहेत लोह पोला समिती जर विधान बघितलं तर राऊरकेला हा आपला कुठे आहे ओडिसामध्ये हा विधान आपला चुकलेला आहे पहिला राऊरकेला ओडिसा तर दुर्गापूर कुठे आहे हा पश्चिम बंगालमध्ये हे कसं लक्षात ठेवायचं तर दुर्गा जयंती सगळ्यात जास्त किंवा आपण दुर्गापूजा सगळ्यात जास्त कुठे होतोय तर पश्चिम बंगालमध्ये तर दुर्गापूर पश्चिम बंगाल भिलाई हा छत्तीसगडमध्ये आहे बोकारो झारखंड भद्रावती हा कर्नाटकमध्ये आहे आणि विशाखापट्टणम आहे आंध्र प्रदेशमध्ये आणि हा विशाखापट्टणम हा भारताचा एकमेव असा मोठा लोह पोलाद कारखाना आहे जो किनारपट्टीवर म्हणजे कोस्टल लोकेशनवर आहे कारण की यासाठी जो कोर्स आहे तो इम्पोर्टेड कोर्सेवर आधारित आहे तो आपला कुठून येतो तर ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियामधून येत असतो महाराष्ट्रातील सार्वजनिक क्षेत्रातील जैव तंत्रज्ञान पार्क कुठे आहेत तर एक आपला हिंजवडी पुणे इथं आय टी पार्क बी आहे आणि बायोटेक्नॉलॉजी पार्क बी आहे आणि दुसरा आहे जालना या दोन ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे किंवा सार्वजनिक क्षेत्रातील बायोटेक्नॉलॉजी पार्क सापडतात भारतातील सर्वात लहान पैकी एक महामार्ग एन एच फाईव्ह फोर्टी एट महाराष्ट्रात आहे हा योग्य विधान आहे आता इथे बघूया एन एच फाईव्ह फोर्टी एट आणि एन एच वन वन एट हे दोघांची जे लांबी आहे ते फक्त पाच किलोमीटर आहे जर आपण बघितलं सगळ्यात ला, जो लांब आहे तो आहे एन एच फोर्टी फोर म्हणजे फोर्ट चौवेचाळीस नंबरचा तो श्रीनगर ते कन्याकुमारी म्हणजे चार हजार एकशे बारा किलोमीटर लांबीचं आहे तर जे सर्वात लहान आहे एन एच वन वन एट एन एच फाय फोर एट हे फक्त पाच किलोमीटर लांबीचे म्हणजे स्पेशलाइज्ड नॅशनल हायवे आहे तर हा जो फाईव्ह फोर्टी एट आहे ते कळंबोलीला नॅशनल हायवे थ्री फोर्टी एट शी जोडतो तर एन एच वन वन एट म्हणजे एकशे अठरा जो आहे तो मधला जमशेदपूरचा जो स्टील प्लांट आहे त्याला आसनबाणीला जोडतो तर दुसरा विधान बघूया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एन एच सोळा हा पश्चिमी सीमा रेक्शेलचा हा आपला चुकलेला विधान आहे हा सोळा बरोबर आहे पण पश्चिमी नाही आहे तो पूर्वी किनारपट्टीला आहे आणि तो कोलकाता जेवढी डांगकुनी पासून तो चेन्नई पर्यंत जातो आधुनिक भारतामध्ये कुठला वर्ष हा लोकसंख्या विभाजक वर्ष म्हणून ओळखला जातो तो आहे एकोणीसशे एकवीस कारण की या वर्षाच्या नंतर आपली लोकसंख्या कंटिन्युअसली वाढत गेलेली आहे आणि एकोणीसशे अकरा आणि एकोणीसशे एकवीस हा एकमेव असा कालखंड जेव्हा आपली लोकसंख्या मागच्या दहा वर्षापेक्षा कमी झालेली आहे कारण की त्यावेळी फ्लू ची जे बिमारी आहे ते खूपच जास्त आली होती जसं आपण त्याच्या शंभर वर्षानंतर आता जो आपण बघितला की आपल्याकडे कुठला होता आधी स्वाईन फ्लू आणि नंतर कोरोना आला तर हे या प्रकारचे व्हायरस आपल्याला त्या काळी सुद्धा काही ना काही त्रास द्यायचे आणि खूप जास्त लोकसंख्या आपली कमी झालेली होती आता शेती संबंधी बघूया तर वारसा हक्कामुळे शेत जमिनीचे विभाजन झाल्याने वहीवाट शेताचे आकार कमी होत चाललेला आहे हा विधान बिलकुल करेक्ट आहे ओके कारण की आपण बाहुबली पिक्चर मध्ये बघितला की तो जो राज्य होता ते दोघांमध्ये डिवाइड न होता एकाकडे जाणार होता आणि त्याच्यामुळे लढाई झाली आणि तशी लढाई न झाला पाहिजे मग के काय के केलं त्यांनी डिवाइड केलं असता जर तर दोघांकडे अर्धा अर्धा राज्य आला असता आणि मग वही वाटा क्षेत्राचे जे, जे आकार आहे तो ऑटोमॅटिकली कमी झाले असते तर आपल्याकडे हा पहिला विधान बरोबर आहे शेतीमध्ये लागणाऱ्या पुरुषा भांडवलाचा अभाव ही एक महत्वाची आर्थिक समस्या येस जे आजकालची जी शेती आहे ती आपली भांडवली प्रदान होत चाललेली आहे आणि तो कमर्शियल मार्केटमध्ये टिकायचा असेल तर भांडोली प्रधान झालीच पाहिजे आणि त्यासोबत आपल्याला प्रोडक्टिव्हिटी वाढवता आली पाहिजे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना चांगला परतावा भेटणार आहे तर भांडवलाचा अभाव हे एक आर्थिक समस्या आहे शेतीचा विकास खुंट्यामागे सामाजिक समस्या कारणीभूत नाहीत हा विधान चुकीचा आहे कारण की आपण जो वरता पहिला बघितला जो वारसा हक्क आणि शेतजमिनीचे विभाजन हे आपलं काय आहे सा सामाजिक समस्या आहे मग मर्यादित कृषी संशोधन हे तांत्रिक घटक असून यामुळे ही शेती आपली अपेक्षेप्रमाणे प्रगती करू शकली नाही हा सुद्धा विधान आपला करेक्ट आहे कारण की आपण जो बघतो की जे कृषी संशोधन आहे ते खूप खूप सारे आपल्याकडे कृषी विद्यापीठ आहे आणि ते नो डाऊट काही काही चांगला प्रयत्न करतायत पण ते प्रॅक्टिकली किती शेतकऱ्यांचे पोहोचतो यामध्ये खूप मोठा डाऊट आहे ज्याचा फुले त्रिवेणी सगळे लोक साठी एमपीएससी साठी पाठ करतात पण प्रत्यक्षात किती लोकांच्या घरी ही फुले त्रिवेणी नावाची व्हरायटी आहे किंवा ते आता यामध्ये जर आपण बघितलं तर महा भारताचा जो आपण आकार बघितला तर एटी एटी वन मध्ये वन पॉईंट एट फोर हेक्टर होता मग पुन्हा कमी झाला तर वन पॉईंट फोर वन वन पॉईंट वन सिक्स आणि वन पॉईंट झिरो एट म्हणजे प्रत्यक्षात तो नेहमी नेहमी जसा वेळ जातोय तसा तो कमी होत चाललाय आणि तोच प्रकार आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघायला भेटतोय भारतातील प्रथम लोह पोलाद प्रकल्प आधुनिक जमशेदपूरमध्ये स्थापित करण्यात आला आपले जे जमशेदजी टाटा होते त्यांनी ते केलेले आहे आणि जो लोहपोला कारखाना असतो त्याला प्रचंड प्रमाणात पाण्याची गरज असते म्हणून त्यांनी स्वर्णरेखा आणि खारखाई या नदी जवळ असलेला साक्षी या भागामध्ये त्याच्या आधीचं नाव साक्षी होतं आता त्याला आपण जमशेदपूर म्हणतो तर तिथं त्यांनी तो, तो कारखाना स्थापित केला आहे आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी कि वेबर यांनी एकोणीशे सात मध्ये त्यांची थ्युरी दिली इंडस्ट्रीय लोकेशनची आणि त्या लोक थ्युरीनुसार जे सगळ्यात आयडियल लोकेशन आहे इंडस्ट्री तयार करण्यासाठी त्याच आयडियल लोकेशनवर एकोणीसशे सात मध्ये हा कारखाना सुरू सुद्धा झाला म्हणजे जमसेजी टाटा यांनी ती थ्युरी त्यावेळी प्रत्यक्षात माहीत नसूनही त्यावेळी प्रॅक्टिकली तोच जागा त्यांनी शोधून काढलेली होती ही किती दूरदृष्टी होते महाराष्ट्राच्या हवामानावर सर्वाधिक जास्त परिणाम करणारे प्रातेगिक रचना म्हणजे दख्खनचे पठार नकून आपले काय आहे सह्याद्री आहे तर हा विधान आपला चुकलेला आहे ओके सगळ्यात महत्त्वाचा घटक कुठला आपला सह्याद्री आहे दखन पठाची जी निर्मिती लाखो वर्षा आधी हा विधान हा इथपर्यंत बरोबर आहे म्हणजे सत्तर दस लक्ष वर्षापूर्वी सुमारे केंद्रीय ज्वालामुखी उद्रेक नाही झालाय केंद्रीय झाला नाही तो कुठे आपला भ्रंश मूलक आहे म्हणजे खूप सारे क्रॅक्स मधून तो झालेला आहे सो सेकंड विधान आपला चुकलेला आहे आणि पहिलाही आपला चुकलेला आहे याचा अर्थ काय दोन्ही नाही आता मानवी वसाहती संबंधी विधाने विचारात घेऊया शुष्कबिंदू वसाहती म्हणजे ड्राय पॉईंट सेटलमेंट हे वाळवंटी प्रदेशात आढळतात जसं कॉमन सेन्स आपल्याला सांगतो की हा विधान बरोबर असला पाहिजे पण हा विधान पूर्णपणे चुकीचा आहे कारण की ड्राय पॉईंट वसाहती म्हणजे काय असा वसाहती जे ड्राय पॉईंटला असतात ड्राय पॉईंटची व्हॅल्यू कुठे असणार जिथं सबोताल पाणी खूप जास्त आहे ज्या ज्या भागामध्ये खूप जास्त पाऊस पडतो त्या भागामध्ये सुखी जमीन कमी असते तर वसाहतीसाठी ह्युमन बिईंग काय करतात असा सुखी जम जमिनीचा वापर करतात किंवा त्या जमिनी शोधू तिथे राहतात म्हणून आपल्याला या प्रकारचे जे ड्राय पॉइंट सेटलमेंट कुठे सापडतात गंगा नदी प्रदेशामध्ये सापडतात आणि ज्या भागामध्ये असे शुष्क बिंदू सापडत नाही मग त्यावेळी इथे काय करतात बांबूचे घर तयार कर बांबूचे असे स्टिल्ट तयार करतात आणि मग त्याचे कॉलम्स आणि त्याच्यावर मग ते आपले घर तयार करतात असे सुद्धा आपल्याला आदिवासी भागामध्ये किंवा दलदली भागामध्ये दिसतात तर आद्रबिंदू वसाहती म्हणजे आपले वेट पॉइंट सेटलमेंट या कमी पावसाच्या किंवा दुष्काळ प्रवण वाळवंटीय भागात लोक वस्ती निर्माण करण्यासाठी अशी जागांची निवड करतात कारण की या भागामध्ये पाण्याची उपलब्धता असते आणि याउलट तो जो पूर्ण सभोवतालचा परिसर आहे तिथं पाणी नसतो म्हणून काय आहे जिथं इथं पाण्याची उपलब्धता कमी आहे तशा भागामध्ये लोक पाण्याच्या जवळ आपल्या वसाहती निर्माण करतात मग उदाहरण बघितलं तर वाळवंटातील मरुद्यान वाळवंटामध्ये पाणी खूपच कमी आहे तर जिथं पाणी असणार लोक तिथं आपले घर किंवा वस्ती निर्माण करतात त्याला म्हणतात वेट पॉईंट सेटलमेंट कारण की तो जो पॉईंट आहे जसा मरुद्यान आहे तो वेट आहे आणि मग त्याच्या भोवती लोक आपले वसाहती निर्माण करतात याला म्हणतात वेट पॉइंट सेटलमेंट आता जर इथं बघितलं तर हे आपले भूरूप आहेत तर यारदांग हा भूरूप वारा तयार करतो घडी जो भूरूप आहे तो नदी तयार करते ओके लोमत्या दऱ्या हा जे आहेत ते हिमनदी तयार करते आणि वक्रदंड हे लाटा तयार करतात तर योग्य बघितलं आपण तर यापैकी फक्त आपल्याला क आणि ड हे दोन योग्य आहेत आता ह्या जो भुरूप आहेत यांच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारत असतो म्हणून त्यामध्ये महत्त्वाचे भुरुप इथं देतोय मी वाऱ्याद्वारे तयार होणारे भुरुप म्हणजे एक यारदंग असणार म त्याच्यानंतर झुगेन आहे मग भूक्षेत्र खडक आहे आपवहन खडगे आहेत वातकदृष्ट आहेत त्रणिक आहेत स्टोन लॅटिस आहे चबुतरे आहेत किंवा पॅडेस्ट्रल म्हणतात रॉक पॅडेस्ट्रल म्हणतात मेसा आणि बट तर हिमनदी तयार होणारे भूमोग म्हणजे काय हिमगर्ता विदर शीर्षभेगुकूट गिरीशृंग ग्रीवा लोमता दऱ्या यू आकाराची दरी दैत्य सोपान रॉक बेसिन्स पॅटरनॉस्टर लेक रिबन लेक किंवा रिबन तडे कापलेले गिरीपाद म्हणजे जर आपण जो ट्रंकेट स्पर मेष शिला सुळका शेपूट हिमखाळी हिमोळ कटक हे महत्वाचे आपले कुठले आहेत हिम नदीवर तयार केलेले भुरूप आहे आणि यामध्ये जर बघितलं आपण तर कापलेले गिरीपात किंवा ट्रंकेटेड स्पर हे हिमनदी तयार करते तर या उलट नदी काय करते गुंफित गिरीपात ज्या गुंफित गिरीपद आलं तर ते नदीचा तयार केलेला भुरूप आहे आणि कापलेले गिरीपात आला तर हिमनदी आहे तसंच यू आकाराची दरी आलं तर तो आहे हिमनदी आणि वी आकाराची दरी आली आन्सर असणार नदी आता बघूया नदीद्वारा तयार होणारे काही भुरुपे बी आकाराची दरी असते घळई महाघळी धावत्या धबधबे प्रपात गर्ता रांजन खडगे गुंफित गिरीपाद नागमोडी वडणे नालाकृती सरोवरे पूरतट मैदाने व त्रिभुज प्रदेश असेच सागरी लटाने तयार केलेले कुठले आखात असतात भूशिरे अर्धा वर्तुळाकार खडगे सागरी कडा तरंग घर्षित करा क कर, चबुतरा हा बघा तरंग चबूतरा कुठे असणार भरती ओटीच्या लाईनच्या वरती आणि जो आपला तरंग निर्मित चबूतरा असणार तो कुठे असणार ओटीच्या लाईनचा खाली सागरी गुहा सागरी कमान स्तंभ खुंट आघात छिद्र किंवा आघात नलिका किंवा अंतर मार्ग बर्म पुरण वक्रदंड दांडा व खाजण तर चुनखडी किंवा कास्ट प्रदेशामधील काही प्रमुख भूरूप म्हणजे स्टेलेक्टाईट असणार आहे स्टेलेग माईट असणार आहे आणि चुनखडीचे स्तंभ आता टाईट म्हणजे हे गुहेपासून वरतून खाली येत असणारे असणार त्याला काय म्हणणार आपण टाईट टी फॉर टॉप लक्षात ठेवायचा आणि स्टेलेग माईट म्हणजे एम फॉर मॅट तो खालून जर वरती येणार मातीपासून वरती आले तर काय मॅट आणि हे दोघे जेव्हा जॉईन होणार असे पूर्ण त्याला कारण तर आपण कॉलम किंवा स्तंभ असे म्हणणार आहोत आता बघूया हिमालया हा एक चांगला जल विभाजक आहे हा विधान चुकलेला आहे कारण काय आपल्याला दिसतो की हिमालय जरी जगातील सर्वात उंच पर्वत पर्वतरांगादी आहे तरी खूप साऱ्या नद्या हिमालयाला क्रॉस करून उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना आपल्याला दिसतात गंगा नदी असणार आहे ब्रह्मपुत्रा नदी असणार आहे किंवा आपली इथं सिंधू नदी असणार आहे या सगळ्या जे नद्या आहेत ते हिमालयाला कापतात त्यांना क्रॉस करून हिमालयाच्या उत्तरेकडून दक्षिणकडे येतात हिमालय हा चांगला जलविभाजक किंवा वॉटर डिवाइड नाही आहे तसंच पूर्वी घाट हा सुद्धा चांगला जलविभाजक नाही आहे कारण की आपल्याला खूप साऱ्या नद्या जसं कृष्णा आहे गोदावरी आहे किंवा कावेरी आहे या पश्चिमी घाटाच्या पश्चिमधून पूर्वी घाटाच्या पश्चिमेकडून तयार होताना दिसतात आणि तिथे मग पुढे वाहून पूर्व घाटाला सुद्धा क्रॉस करतात आणि आपल्याला इथं बे ऑफ मध्ये जाताना दिसतात सो हे दोन्ही विधान चुकीचे आहे आणि या उलट जर आपण बघितलं तर आपला जो पश्चिमी घाट आहे हा जरी हिमालयासारखा उंच नसला तरी तो एक खूप चांगला उत्तम जल विभाजक आहे कारण की आपल्याला अशा कुठल्याही मोठ्या रंदिया दिसत नाही की जे पश्चिमी घाटाला पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रॉस करतात आपला त्यामध्ये जो पश्चिमी घाट आहे त्याने खूप चांगला हा वॉटर डिवाइडचा रोल प्ले केलेला आहे आता बघू भूकवचाचा सियाल हा थर भूखंडीय कवच आहे यस सियाल हा काय आहे तर तो भूखंडीय कवच किंवा कॉन्टिनेंटल क्रस्ट आहे आणि भू जो दुसरा पार्ट सायमा हा सागरीय कवच किंवा ओशानी क्रस्ट आहे हे विधान दोन्ही विधान बरोबर आहे सियालमध्ये काय आहे सिलिका अँड अल्युमिना आणि सायमामध्ये सिलिका अँड मॅग्नेशिया हे दोन असतात आणि हे दोन्ही भाग एकमेकांपासून कॉन्ड्रेड विलगता यामुळे वेगळे पडतात सियाल हा भूखंडीय शिलावरण आहे कारण की याचा मुख्य जो खडक आहे तो ग्रेनाईट आहे आणि सायमा हे सागरीय शिलावरण आहे कारण त्याचा जो प्रमुख खडक तो काय बे आहे बेसाल्ट आहे आणि सागरीय शिलावरण हे खंडीय शिलावरणपेक्षा कमी जाड पण जास्त घन असतात आणि सागरीय शिलावरण जास्त घन असल्यामुळे ते खाली असणार आहे खडका सेलिकाचे प्रमाण जास्त असल्यास त्या अल्कधर्मीय असतात हा विधान चुकीचा आहे उलटा जर कमी असला तर ते अल्कधर्मीय असतात आणि जास्त असला तर ते आम्लीय असतात आणि सिलिकाचे प्रमाण कमी असल्यास ते आम्लधर्मी असतात हे दोन्ही विधान आपले काय झालेले आहे इंटरचेंज केलेले आहे जसं आयोग कधी कधी आपल्याला हेराफेरी करतो एक्सचेंज ऑफर तर ग्रेनाईट हा आम्लधर्मी आहे हा विधान बरोबर आहे आणि बसाल्ट हा पालक आहे इथं आपण बघूया अल्ट्राबेसिक म्हणजे पॅरेडोइट इथं जे सिलिकाचे प्रमाण आहे ते टक्के पेक्षाही कमी आहे म्हणून त्याला काय म्हणणं आपण अल्ट्राबेसिक आणि याचं उदाहरण काय आहे पंचेस ते साठ टक्के ज्या सिलिका असेल तर त्याला आपण बेसिक खडक म्हणणार आणि उदाहरण काय आहे बेसॉल्ट आणि साठ ते पासष्ट ज्या सिलिकाचे प्रमाण असणार तर त्याला आपण इंटरमिडिएट किंवा मध्यम म्हणणार उदाहरण आहे एंडेसाइट आणि पासष्ट टक्केपेक्षा जास्त सिलिकाचे प्रमाण असणार तर ते होणार आम्लधर्मीय उदाहरण काय आहे आपला ग्रेनाईट तर हा चार लक्षात ठेवा एक्झाम मध्ये आपल्याला याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त असते खालीपैकी कोणता घटक सौर ऊर्जेचा पृथ्वीवरील वितरणाचा सर्वात प्रभावित घटक आहे सर्वात प्रभावित घटक म्हटलं तर तो असणार आहे अक्षांश रेखांश काही इतका महत्वाचा रोल नाहीये आहे की आपण जे बघू शकतो की समजा नागपूर ज्या रेखांशवर आहे तोच रेखांश वरती गेला तर इथे आपल्याला आर्टिक सागर आणि खाली गेला तर अंटार्टिका सापडणार पण तापमान खूपच जास्त फरक असणार आहे ओके पासून अंतर हे महत्वाचं आहे पण सर्वात महत्वाचं नाहीये उंची हे सुद्धा महत्वाची आहे पण सर्वात महत्वाची नाहीये कारण की आपण बघतो की आपल्याकडे सह्याद्रीमध्ये इव्हन जर आपण अन्नाय किंवा कळसूबाईवर गेलो तर आपल्याला बर्फ सापडत नाही म्हणजे आपण दोन हजार मीटरच्या वरती जरी गेलो तरी बर्फ सापडत नाही पण आपण जर अंटार्टिका मध्ये गेलो तर आपल्याला सी लेवलवरच आपल्याला बर्फ सापडते उंचीचा रोल महत्वाचा आहे पण सगळ्यात महत्वाचा नाहीये सगळ्यात महत्वाचा रोल कुठला आहे अक्षांशाचा बाकी सगळं जो घटक आहे ते इन्फ्लुएन्स करतात पण सगळ्यात महत्वाचा रोल अक्षांश आहे उदाहरण अक्षांशामुळे कसा होतो सौर ऊर्जेचे प्रमाण किती असणार आहे त्याची तीव्रता किती असणार आहे सौर ऊर्जा वातावरणामधील प्रति स्वतःवर पोहोचायला किती वातावरणामधील अंतर पार करणार भू स्वतः सूर्यकिरणाचा कोण कसा असणार आहे दिवस व रात्र यांची लांबी काय असणार या सगळा घटक कोण निर्धारित करतो अक्षांश निर्धारित करतो म्हणून आपण बघतो भू स्वतःवर विषुवतीय व्रतावर जर सौर ऊर्जेचे प्रमाण शंभर असणार तर ध्रुवाकडे जाताना ते कमी कमी होत जातात आणि ध्रुवावर फक्त चाळीस टक्के इतके राहतात आता बघूया उर्दोग मी प्रसार असणारे ढग कुठले तर यापैकी क्युम्लोनिम्बस आणि क्युमलस हे दोन ढग आहे क्युम्लोनिम्बस ढग म्हणजे आपले हे बघा हे असे आयरनिचे आकाराचे असतात आणि सगळ्यात जास्त थंडर अँड लाइटनिंग इथून असतात आणि क्युम्लस ढग आपले कापसी मेघासारखे असतात ओके सिरस ढग आपले या प्रकारचे असतात मेअर स्टेल टाईपचे आणि अल्ट्रोस्टेटस आपले या प्रकारचे पॅरल असे असतात किंवा हा यंत्र झालेले दिसतात सर्वात उंच ढग आहे सिरस असणार आहे ढगाळ वातावरण करून पूर्ण आभाळ व्यापणारे आहे स्ट्रॅटस आहे सूर्य चंद्राभोवती वल्या निर्माण करणारे सिरो स्ट्रॅटस आहे आणि ढग फुटीला कारणीभूत कुठले आपले ट्युम्लोनिम्बस क्लाउड असतात हे क्लाउड जिथं इथं ढग फुटी असते तिथे इन्वॉल्व्ह असतात यांची उंची पाचशे मीटर पासून तर इव्हन प्रोपोपॉज म्हणजे तप स्तब्दीपर्यंत असू शकते आता हवामान बदलाचं संकट खूप मोठं आहे त्यासाठी आधी आपण क्योटो करार आणि नंतर पॅरिस करार साईन केलेला आहे त्यानुसार विधान बघूया क्योटो करार फक्त विकसनशील हा चुकीचा आहे हा फक्त विकसित देशांसाठी होता विकसनशील देशांसाठी नव्हता याचा सिंपल लॉजिक असं आहे की जो क्लायमेट चेंज होतोय की हवामान बदलतो ग्रीन हाऊस गॅसेस मुळे होते आणि ग्रीन हाऊस गॅसेस कोणी जास्त काढलेले आहेत बाहेर उत्सर्जित केलेले आहेत ते आहे आपले विकसित देश कारण की त्यांनीच इंडस्ट्रीय सगळ्यात पहिले केलेलं आहे सर पहिले त्यांच्यावर निर्बंध होते मग पॅरिस करारात दोघांवरही निर्बंध आहे अमेरिकाने जे विकसित देश आहेत त्यांनी इंडिया चायनावर खूप प्रेशर आणलं आणि म्हटलं की तुम्ही सुद्धा आता खूप जास्त कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन करतोय आणि हे विकसित जे जे देश आहे त्यांच्या प्रेशर खाली आपल्याला तो जो उत्सर्जन कमी करण्याचे टार्गेट ऍक्सेप्ट करावे लागलेले आहेत अमेरिको क्योटो करातून बाहेर पडला हा चुकीचा आहे ऍक्च्युअली तो कॅनडा बाहेर पडलेला आहे कॅनडा अमेरिकेने अनुमोदन केले नाही अमेरिकेनी संसदेने त्याला अनुमोदित करूनच घेतला नाही आणि कॅनडा हा अनुमोदित केलेला आहे पण कॅनडाने दोन हजार मध्ये जेव्हा दोन हजार मध्ये त्यांना आपला टार्गेट अचीव्ह करण्याचा दाखवायचा ता दाखवायचं होतं तेव्हा एक वर्ष आधी लास्ट मोमेंटवर त्यांनी पळ काढलेला आहे ओके तर या उलट पॅरिस करार हा बारा डिसेंबर दोन हजार पंधराला एकशे पंच्याऐंशी देशांनी स्वीकारलं भारताने न्यूयॉर्कमध्ये बारा एप्रिल दोन हजार सोळाला पॅरिस करारावर स्वाक्षरी केली तर दोन ऑक्टोबर दोन हजार सोळा ला गांधी जयंतीला आपण त्याला अनुमोदित केले हा साठी महत्वाचे दिवस आहेत हे लक्षात ठेवायचं ओझोन चे छिद्र घोषित करण्यासाठी जे प्रमाण किती लागतात ओझोनचे तर दोनशे वीस डॉप्शन एकक आपला माहित आहे की ओझोन हा ओझोन स्पियर किंवा सितांबर किंवा आपण त्याला मध्ये मुख्यतः पंधरा ते पन्नास किलोमीटरच्या उंचीवर आढळतात आणि ते हार्मफुल अल्ट्रावालेट रेडिएशनला ॲब्झॉर्ब करतात यांची जे नॉर्मल मात्रा किती असते तीनशे डॉप्स युनिट असते आणि जेव्हा ही मात्रा दोनशे वीस डॉप्स युनिट पर्यंत खाली येते तेव्हा आपण त्याला टेक्निकली काय म्हणतो ओझोन होल झालेला आहे पण मॉनिटर कराराच्या यशस्वी अंमलामुळे आता ओझोनचा जो थर आहे तो आता पदावर घेत आहे आणि जर आपण वातावरणामध्ये जितके ओझोन आहे ते सगळं आपण सी लेवलवर नॉर्मल टेम्परेचर प्रेशर वाढलं तर त्याची जे जाळी असणारे तो फक्त रुपाई एक पाच रुपयाचा जो कॉइन असतो आपला तितकीच एक जाळी असणार आहे थ्री हंड्रेड किंवा तीन एम एम जाळी असणार आहे विचार करा की फक्त तीन एम एम जाडीचा एक थर आपल्याला इतका हार्मफुल अल्ट्रावर्ट रेडिएशन पासून वाचवतोय आणि त्याची आपण वाट लाव चाललोय भारत पाकिस्तान मधील सिंधू पाणी करार याबद्दल बघितलं तर आय एम एफनी यामध्ये मध्यस्थाची भूमिका निभावली होती त्यामध्ये होता वर्ल्ड बँक किंवा जागतिक बँकनी मध्यस्थाची भूमिका केली होती आणि हा करार प्रत्यक्षात पाणी वाटप करार नसून नदी वाटप का करार आहे येस हा विधान बरोबर आहे कारण काय आहे जगामध्ये पहिल्यांदा हा असा करार झाला की ज्यामध्ये नद्यांची वाटप झालेली आहे समजा इथं आपल्याला सहा नद्या दिसतात सतलज ब्यास रावी चिनाब झेलम आणि इंदस किंवा सिंधू नदी यापैकी पहिल्या तीन नदी भारताकडे आहेत आणि वरच्या तीन नदी आपण कोणाला दिलेल्या आहेत पाकिस्तानमध्ये दिलेल्या आहेत सो लिहिताना त्यांनी लोकांना दाखवताना काय सांगितलं सिंधू पाणी करार पण एक्चुअली सिंधू पाणी करार नसून तो सिंधू नदी करार आहे हे खालच्या तीन नदी इंडियाला आणि वरच्या तीन नदी आहे पाकिस्तानला आणि यामध्ये जर आपण बघितलं तर या ह्या जो पूर्ण नदी आहे इंडस रिव्हर सिस्टम सगळ्या नद्या कोणाच्या इंडस नदीच्या ट्रिब्युटरीज आहेत तर या पूर्ण नदी प्रणालीचा ऐंशी टक्के पाणी पाकिस्तानला देण्यात आलेलं आहे बघा एकशे पस्तीस दस लक्ष एकर फीट पाणी पाकिस्तानला भेटला तर भारताला फक्त तेहतीस दस लक्ष एकर फीट भेटलेला आहे आणि या उलट आपली गरज जास्त आहे आपली लोकसंख्या जास्त आहे आणि आपण रिपार येणं आपल्या मधून नद्या जातात आपण इतका चांगला मोठ्या भावाच्या ट्रीटमेंट करतोय पण त्या उलट पाकिस्तान आपल्याला काय देतोय तो मुंबई वर ट्वेंटी सिक्स इलेव्हनचा अटॅक पुलवामावर अटॅक पठाणकोटवर अटॅक नेहमी दहशतवाद्यांना सपोर्ट करणं तर हे आता करार मॉडिफाय करायचा किंवा रद्द करायची वेळ आलेली आहे लोह खनिज यांच्या गुणवत्तेनुसार योग्य चढते क्रम बघितलं तर सगळ्यात जास्त लोह हा मध्ये सुमारे बहात्तर टक्के आहे मध्ये सुमारे सत्तर टक्के आहे मध्ये सुमारे साठ टक्के आणि मध्ये अठ्ठेचाळीस टक्के इतका असणार आहे आणि कधी विचारलं तर मॅग्नेटाईटचा कलर काळा आहे हॅमेटाईट आपला रेड आहे लायमोनाईट ब्राऊन आणि सिडेराईट पिवळा हे त्यांचे जे ओर आहे त्यांचे कलर असणार आहे आणि तुम्ही एक्झामसाठी असं लक्षात ठेवता म हल्स मॅग्नेटाईट हॅमेटाईट लिमोनाईट अँड सिडोराईट आता आपले जे घाट आहेत त्यांचे उत्तरेकडून दक्षिणेकडेचे जे, जे क्रम है। है पहला, है, है, था ना था ना आहे त्यामध्ये जे आपण बघितलं सगळ्यात वरती कसला आहे पहिला कसारा आहे मग त्याच्यानंतर वरंदा आहे आणि त्याच्यानंतर मग कुंभारली आणि सगळ्यात खाली पोंडा घाट आहे कधी आयोग आपल्याला उत्तर दक्षिण क्रम विचारतो कधी त्यामध्ये कुठे कुठले दोन जागा जोडले जातात तर हा बघूया कसारा घाट किंवा थळघाट मुंबई नाशिकसाठी फेमस आहे मग आपण वरंदा बघितलं तर पुणे महाड साठी आहे म्हणजे दोघांचा लॉईन जोडणारा आहे कुंभारली कराड चिपळूणसाठी आहे आणि फोंडा हा कोल्हापूर सावंतवाडीला जोडणारा रस्ता इथून जातो आता आपले जे सांस्कृतिक पर्यटनासाठी महत्वाचे जे ज्योतिर्लिंग आहे त्यांचे पूर्व ते पश्चिम क्रम जे आपण बघितला तर आपल्याला सगळ्यात पहिले पूर्वमध्ये आपल्याला औंढा नागना सापडतो मग आपला परळी वैदनाथ येतो मग घृष्णेश्वर येतो मग त्र्यंबकेश्वर आणि सगळ्यात एंडमध्ये आपल्याकडे काय पश्चिमेकडे असणार मग भीमाशंकर असे आपले पाच ज्योतिर्लिंग आहेत आणि धबधबे व जिले यांचे जर आपण मॅच करायला गेलो तर हा जो दाभोड धबधबा आहे तो आपल्याला कुठे सापडतो हा पालघर मध्ये सापडतो जो मारशेज आहे तो ठाण्यामध्ये सापडतो रामधरणेश्वर हा आपल्याला रायगडमध्ये सापडतो आणि चिंचगड जो आहे तो आपल्याला कुठं सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सापडतो तसेच आपला महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा आहे तो आहे ठोसेघर सातारामध्ये सुमारे अकराशे पन्नास मीटर वरून तो खाली पडतो हा आयोग कधी कधी आपल्याला जिल्ह्याचे डोंगर रांगा विचारतात तर नांदेड जिल्ह्यातील डोंगर रांगा कुठल्या तर वरील सर्व या चारचे चार म्हणजे आपला सातमाळा निर्मल मुदखेड व बालाघाट हे आपल्याला नांदेड जिल्ह्यात आढळतात भारतात सुवर्णतंतू हे रेशीम या पिकाला म्हणतात हा चुकीचा आहे तर याला जो ताग आहे किंवा ज्यूट याला आपण रेशीम तंतू म्हणतो आणि भारतात सुवर्ण क्रांती हे तेलबियामध्ये झाली हे बी चुकी चुकीचे उदाहरण आहे आपल्याला सुवर्ण क्रांती आपली झाली फलोत्पादनामध्ये सुवर्ण क्रांती कुठे झाली फलोत्पादनामध्ये आणि तेलबियाणामध्ये झालेली आहे पिवळी क्रांती मत्स्य उद्योगमध्ये निळी क्रांती हिरवी क्रांती अन्नधान्य क्षेत्र आता एक नवीन क्रांती जी मी एंड मध्ये क्वेश्चनमध्ये टाकलेलं आहे आपण त्याला पर्पल किंवा नारंगी म्हणू शकतो ती येते आपला लॅव्हेंडर या पिकाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची स्थापना नाईन्टीन ए सिक्स मध्ये नसून सहा मार्च नाइन्टीन सिक्स्टी थ्रीला झाली आणि महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ याची स्थापना पंधरा डिसेंबर नाईन्टीन सिक्स्टी फायव्ह ला झालेली आहे तर वरील दोन्ही विधाने आपली काय चुकी आहे चुकीचे विधाने आहेत महाराष्ट्रामध्ये मॅग्नी साठे हे प्रामुख्याने चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये मॅग्नीज म्हटलं की डोळे बंद करून नागपूर भंडारा पहिले आणायचं जर नागपूर भंडारा दिसला नाही तर ग मॅग्नीज कम्प्लीट होणार नाही सो मॅग्नीज मध्ये नागपूर भंडारा सर्वात महत्वाचा आहे त्याच्यानंतर बॉक्साईट मध्ये कोल्हापूर रायगड सांगली सिंधुदुर्ग आहे लोह साठे हे जे आपण दिलेले ते कुठले आपले लोह साठे आहे हे मॅग्नी साठीचं सा नाहीये हे आपले काय आहे आयरन किंवा लोह साठेसाठी आपण त्यांना म्हणू शकतो कायनेट साठे भंडारामध्ये बराईट्स चंद्रपूर डोलोमाइट रत्नागिरी नागपूर यवतमाळ कोरसा चंद्रपूर नागपूर व यवतमाळ तांब्यासाठी चंद्रपूर नागपूर आणि टंगस्टन साठी नागपूर हे मॅच मॅसद्या पेयरचे आपल्याला महत्वाचे प्रश्न आहेत इथं सेकंड विधान बरोबर आहे सो हे पाठ करून ठेवा हे एक्झाम मध्ये आपल्याला कामाचा असू शकतो महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस जून महिन्यात पडतो आता हा लॉजिकली मी सॉल्व्ह करता येतो आठ जूनला तर आपल्याकडे पाऊस जनरली सुरू होतो सगळ्यात पाऊस आपला जून मध्ये नसून काय होणार जुलैमध्ये होणार आहे जसा कुठलाही बॅट्समॅन आला की पहिले तो वॉर्म अप करतो आणि बघतो पिच कशी आहे बॉलर कसा आहे फिल्डर कशी आहे आणि मग त्या अनुषंगाने तो नंतर पुढच्या ओव्हरपासून बॅटिंग सिक्स मारायला सुरुवात करतो तसं इथे जून मध्ये बघतो महाराष्ट्र कसा आहे आणि मग जुलैमध्ये धो पाऊस पडतो आपल्याकडे सर्वाधिक पाऊस गगन हा गगनबावडा हा गगनबावडा कोल्हापूरचा इथं सर्वाधिक पाऊस नाही सर्वाधिक पावसाचे दिवस हे गगनबावडासाठी आहे तर सर्वाधिक पाऊस आपल्याकडे आंबोली इथं सेव्हन फोर्टी फाईव्ह सेंटीमीटर इतका वार्षिक पडतो इथं दोन्ही विधान हे बरोबर आहे आपला जे वस्तुदोग धोरण आहे दोन हजार अठरा ला केलेले आहे आणि द्राक्ष धोरण आपला दोन हजार एक ला जाहीर केलेलं आहे आणि इथं हे पूर्ण लिस्ट दिलेली आहे जे आपले महत्वाचे धोरण आहेत विषय आर्थिक क्षेत्र धोरण बारा ऑक्टोबर दोन हजार एक ला दिलेलं आहे आपण त्याच्यानंतर आपला रिटेल पॉलिसी दोन हजार सोळा ची आहे औद्योगिक प्रोत्साहन धोरण इतके गव्हर्नमेंटने दिलेले आहेत स्टार्टअप धोरण इलेक्ट्रिक व्हेकल किंवा विद्युत वाहन धोरण क्लस्टर किंवा औद्योगिक समूह विकास पंचवीस फरवरी दोन हजार चौदाला दिलेला आहे प्रोत्साहन पॅकेज दोन हजार सात पासून आहे भूसंपादन धोरण दोन हजार तेरा सिंगल विंडो वाला दोन हजार सोळा पासून आहे हे आपले औद्योगिक धोरणचे वर्ष आहे इलेक्ट्रॉनिक धोरण दोन हजार सोळाला आहे अन्न प्रक्रिया धोरण दोन हजार सतराला असं दिलेला आहे आता आपण बघतो की शहरी भागात लोकसंख्या वाढत आहे याचे कारण शहरी भागात दर खूपच कमी आहे नाही खूपच कमी नाही आहे शहरी भागात जन्मद खूपच जास्त आहे हे बी चुकीचे आहे दोन्ही आपल्याला विधान आपल्याला काय आहे चुकीचे दिसतात शहरी भागात औद्योगिकरण तीव्र होत आहे नाही आहे कारण आपला जो शहरी भाग आहे तो इतका डिपेंडंट नाही आहे आणि आपला औद्योगिकरण बी त्या स्तराचा नाही आहे अजून ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतरण हा सर्वात मोठा कारण आहे की आपल्याकडे जे सिटी ग्रो होत चाललेले आहेत भाकरा नंगल जे प्रसिद्ध आहे त्याला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपले टेम्पल्स ऑफ मॉडर्न इंडिया असे म्हटले होते यापैकी भाकरा हा पंजाबमध्ये आहे करेक्ट तर नांगल हे हिमाचल प्रदेशमध्ये आहे हरियाणा राज्यामध्ये नाही आहे तर पहिला करेक्ट आहे पण दुसरा रॉंग आहे तसं बघितलं आपण तर याचा फायदा पंजाब हरियाणा हिमाचल व राजस्थान या राज्यांना होतो आता आपण लोकसंख्या संबंधी बघूया याचा दरवर्षी एक प्रश्न असतो तर हा जो आहे नाइनटीन ट्वेंटी ट्वेंटी फिफ्टी वन हा मंद वाढीची संक्रमण अवस्था दर्शवते होते हा चुकीचा आहे मंद नाही आहे मंद आपला एकोणीसशे एक ते एकवीस या काळाखंडामध्ये आपला मंद, मंद वाढ होती मग एकवीस ते ही आपली काय आहे स्थिर वाढ दाखवते मग त्याच्यानंतर एक्कावन्न ते एक्क्याऐंशी हा आपला तीव्र वाढ दाखवतो म्हणजे लोकसंख्या स्फोट हा विधान बरोबर आहे मग दुसरं काय आहे एटी वन टू दोन हजार एक हा उच्च वृद्धी पण घटता कल दाखवतो हा सुद्धा विधान आपला बरोबर आहे म्हणजे पहिला चुकला आणि बाकी दोन्ही करेक्ट आता मूलभूत रस्ते सांख्यिकी दोन हजार अठरा एकोणीस नुसार आपल्या राज्यांचे जे क्रम आहे राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीनुसार तर आपला सगळ्यात जास्त कुठे असतो महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारताचे जितके नॅशनल हायवे आहे त्याचे सुमारे तेरा पॉईंट चार टक्के महाराष्ट्रामध्ये आहे याचं कारण असं आहे की आपला जरी भौगोलिक दृष्ट्या इतका चांगला नॉर्थ इंडियन प्लेन सारखा सपाट भाग नाही जिथे रस्ते चांगल्यापैकी बांधता येणं शक्य आहे तरी पण आपल्याकडे सर्वाधिक जास्त टक्केवारी का की हा महाराष्ट्र हा भारताचा जो इकॉनॉमीचा तो हार्ट आहे ओके कोर ऑफ इंडियन इकॉनॉमी सगळ्यात जास्त महत्वाचं कुठलं राज्य आहे तर महाराष्ट्र म्हणून तिथं सगळ्यात जास्त कनेक्टिव्हिटी आहे याच्यानंतर मग उत्तर प्रदेश आहे मग राजस्थान मग मध्य प्रदेश कर्नाटक आणि एकूण या प्रकारे आहेत उच्च भूकंप तीव्रता हा जो विभाग म्हटलं तर येस काश्मीर जे आसाम हा उच्च भूकंप तीव्रता विभाग आहे हा विधान बरोबर आहे खूप जास्त भूकंप इकडे येत असतात आणि त्यापैकी काही असे भाग आहेत उत्तराखंड आणि हिमाचलचे की ते अतिउच्चमध्ये येतात हा पहिला करेक्ट आहे मध्य विभाग हा मध्यम भूकंप तीव्रतेचा हा चुकीचा भाग आहे ऍक्च्युली इथं काय निम्न आहे ओके मध्यम वाला कुठला आहे उत्तरी मैदान प्रदेश हिमालय उच्च नॉर्थ इंडियन प्लेन मध्यम आणि आपला जो द्वीपकल्पी आहे तो निम्न भूकंप तीव्रतेचा भाग आहे कारण की तो स्टेबल पार्ट आहे आता अकराच्या जनगणनेनुसार सर्वात कमी लिंगो गुणोत्तर असणारे जे आपण बघितलं आपल्या महाराष्ट्रामध्ये तर मुंबईच्या फक्त आठशे बहात्तर आहे उपनगरमध्ये फक्त आपल्याला आठशे साठ ठाणे हे जे तीन आहे इथे बघा नऊशे पेक्षाही कमी आहे याचं कारण काय आहे की मेल सिलेक्टिव्ह इन मायग्रेशन आपण बघितलं की जे शहरीकरणाचे प्रमाण आहे ते ग्रामीण टू शहर शहर हे जे मायग्रेशन आहे त्याच्यामुळे आणि गाव ते शहर हा जो मायग्रेशन आहे त्यामध्ये सगळ्यात मोठा नेचर काय असतो तो मेल सिलेक्टिव्ह म्हणजे फक्त पुरुष जास्त जातात आणि नंतर फॅमिली जात असते तर हा त्याच्यामुळे कमी झालेला आहे मग आपला पुणे आहे मग बीड औरंगाबाद उस्मानाबाद आणि जाणलं तर इथं बघा पुणे सुद्धा कसं आहे आपला इन मायग्रेशन मुळे मेल सिलेक्ट इन मायग्रेशन झाल्यामुळे कमी झाला हा जो आपला मराठवाडा आहे इथं जो निजामशाहीचा जो कल्चरल इम्पॅक्ट आहे त्याचा आपल्याला अजूनही इथं इम्पॅक्ट दिसतो महाराष्ट्रात गारगोटी आपल्याला सगळ्यात जास्त सिंधुदुर्ग या भागामध्ये सापडतात बॅराइट्स चंद्रपूरमध्ये आहे एलिमिनाइट्स रत्नागिरी सिलुकावाडी कोस्टल एरिया ऑफ सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तर अभ्रक गडचिरोलीमध्ये आहे हे बघा सगळ्यात महत्वाचे जे डिस्ट्रिक्ट so आहे ते एक्झाम आपल्याला एक्झाम मध्ये आयोग आपल्याला विचारत असतो सो इट इज व्हेरी इम्पॉर्टन्ट आपल्याला हे पार्ट असणं किंवा माहित असणं गरजेचं आहे स्थानिक वाऱ्यांच्या जर जुळ्या बघितलं याच्यावर बी खूपदा प्रश्न येत असतो तर अर्जेंटिनाचा आपला काय आहे झोंडा आहे पेरू मधला आपला काय आहे पुनास आहे अमेरिकामधला कॅलिफोर्नियाचे सेंटा आना वारे आहेत आणि याच्यामुळे फॉरेस्ट फायर वाढते खूपच स्ट्रॉंग वारे आहेत हे आणि ऑस्ट्रेलियामधला काय आहे ब्रिक फिल्डर हे आहेत तर इथं काही महत्वाचे आणखी वारे मी तुम्हाला दिलेले आहेत जसं कॉर्न हे मध्ये आणि त्याचा जे चुलते आहे वॉमविन्स ते आपला कुठे सापडतात चिनूक हे रॉकीज मध्ये सापडतात अशी आपल्याला पूर्ण लिस्ट दिसणार आहे जसं खमसिन मध्ये आहे हार्मेटॉन गिनीमध्ये आहे लेवेची स्पेनमध्ये चिली ट्युनिशिया गिबली ॲक्च्युली गिल्ली झाला आहे तो गिब्ली आहे तो लिबियामध्ये आहे नॉर्वेस्टर पश्चिम बंगाल आणि न्यूझीलंड मध्ये आहे समून इराणमध्ये बर्ग दक्षिण आफ्रिकेत सोलानो स्पेनमध्ये काराबुरान तारीम मध्ये आणि बुरान मध्ये हे दोघांमध्ये लक्षात ठेवायचा की काराबुरान हॉट विंड आहे आणि हे कुठे तारीमच्या खोऱ्यामध्ये आहे आणि बुरान फक्त म्हटलं तर हे कोल्ड विंड आहे आणि मध्ये आहे लू उत्तर भारतीय भागामध्ये दिसतो आपल्याला पुरगा व बुरान मध्ये पंपॅरो अर्जेंटिना मिस्टर फ्रान्स कोल्ड विंड आहे ट्रॉमेंटिना ऑस्ट्रिया बोरा ग्रीनलँड व ऑस्ट्रियामध्ये आहेत आणि यापैकी जर आपण बघितलं तर तो सगळ्यात महत्वाचे जे वारा असतात त्याला आपण सिरोको म्हणतो हे आपल्याला सहाराचा जो वाळवंट आहे त्या वाळवंटामधून जे सुरुवात होताना ते जो दक्षिण युरोप आहे तिकडे जातात आणि मधात जो भूमध्य सागर आहे किंवा मेडन सी आहे त्यामधला जो जलवाष्प ग्रहण करून ते साऊदर्न युरोपमध्ये पर्जन्य आणतात आणि त्याला म्हणतात ब्लड रेन कारण की काय आहे तो जो पाऊस आहे त्याचा कलर थोडा रेडिश असतो कारण की शहरामधून आलेली जी सँड आहे त्यामध्ये आयर्नचे प्रमाण जास्त असतात आता भारती रांगा मदिल, रांगे चे उत्तर भारतीय पर्वतरांगामधील रांगेचे योग्य दक्षिण ते उत्तर क्रम जर आपण बघितलं तर आपल्याला पहिले आपण असं बघून घ्या सगळ्या परती काराकोरम असणार मग लद्दाख आहे मग आपला झास्कर आहे आणि मग आपला पीर पंजाल आहे त्याला आपण असं लक्षात शोधा काराकोरम लद्दाख झास्कर आणि पीर पंजाल तर सगळ्यात साऊथमध्ये पीर पंजाल मग झास्कर मग लद्दाख आणि मग काराकोरम याला तुम्ही वरतून खालून असं लक्षात ठेव कॉलेज पिकनिक साठी गेलेले लोक आहेत पीरपंजाल ओके याच्यानंतर हिमखंड किंवा ग्लेशियर्स आणि त्यांचे जोड्या आहेत तर जो पिंडारी आहे तो आपल्याला कुठं दिसतो आपल्याला उत्तराखंड मधला आहे तो पिंजरी झालेला ऍक्च्युली तो काय आहे पिंडारी आहे ओके हा जो नाव आहे तो पिंडारी आहे उत्तराखंड मधला झेमू आहे सिक्कीम मधला हिस्पार आहे कारोकोरम मध्ये आणि सोनापाणी आहे हिमाचल प्रदेशमध्ये अलीकडेच आपण चित्ते नायजेरिया मधून नाही आणले तर आपण ते मधून आणलेले आहेत नायजेरिया गव्हर्नमेंटशी आपला आधी करार होता पण त्यांनी एंड मुवमेंटला नाही म्हटलं तर आपण नामिबिया मधून आणलेले आहेत आणि हे कुनो पालनपूर आहे पण राजस्थान नाही आहे तो राजस्थान राजस्थानमध्ये नाही तो कुठे आहे मध्य प्रदेशमध्ये तर आयोग आपल्याला असे ट्रॅप टाकत असतो तर आपण त्या ट्रॅप मध्ये अडकायचं नाही दूध सागर जो आहे तो मांडवी गोवा इथं आहे गिरसप्पा किंवा त्याला जोग प्रपात म्हणतात ते शेरावती नदीवर आहे ओगे नक्काल हा आपला कावेरी नदीवरचा आहे तिरथगड हा कांगेर किंवा छत्तीसगड मध्ये आहे चित्रकूट हा इंद्रावती नदीवर आहे आणि याला भारताचा नायगरा फॉल सुद्धा म्हणतात आणि भेडाघाट हा नर्मदा नदीवर आहे आणि याला मंकी लिप सारखा किंवा मंकी लिप सुद्धा म्हणतात ओके यामध्ये जर आपण बघितलं तर फक्त आपला हा एक आहे बाकी सगळे आपले चुकीचे आहेत शुक्रग्रह पाण्यावर तरंगू शकतो हा चुकीचा आहे ऍक्च्युली जो शनिग्रह आहे कारण की शनीची घनता पाण्यापेक्षाही कमी आहे म्हणून आपण म्हणतो ना शनी स्वतः बुडत नाही दुसऱ्याने बुडवतो त्याचा शास्त्रीय आधार हा आहे आणि शुक्र हा सौर मालिकेतील आपला सर्वात चमकदार ग्रह आहे यस हा विधान बरोबर आहे कारण की त्याचा जो अल्बिडो किंवा भूजता तो सेव्हन्टी पर्सेंट आहे आणि आपली भारत पृथ्वी किती आहे फक्त पस्तीस म्हणजे सूर्यप्रकाशाचा पडणारा जितका सूर्यप्रकाश त्याच्या पंच्याहत्तर टक्के तो रिफ्लेक्ट करतो काही त्यामध्ये सल्फर डायऑक्साईडचे प्रमाण जास्त असतात आणि युल बी सरप्राईज की आपल्याकडे कार्बन चे प्रमाण इतके असेल तरी आपण घाबरतोय आणि जर शुक्र ग्रहावर बघितलं तर कार्बन चे प्रमाण नाईन्टी सेव्हन पर्सेंट अराउंड इतके आहे गरमसूर टेकड्या हे आपल्या नागपूरमध्ये सापडतात त्यामध्ये गरमसूर आहे महादगड आहे पिंपरोल आहे जामगड आहे पिलकापार आहे व आंबागड आहे आता दोन हजार अकराच्या अनुसूचित अणुच्चित जातीचे राज्यातील लोकसंख्याचे सर्वाधिक प्रमाण हे आपल्याला पंजाब या राज्यामध्ये सापडतात आणि त्याच्यामुळे आपल्याला जे अनुसूचित जातीचे जे पंजाबी लोक आहेत ते खूप सारे जसं बाबा राम रहीम आहे किंवा आपल्याला दुसरा उदाहरण आणखी दिसतो आपल्याला कि ते आ, संत निरंकारी मुवमेंट या मुवमेंट कडे जास्त अट्रॅक्ट होताना आपल्याला दिसतात आणि आता या भागामधले जो ख्रिश्चन मिशनरी आहे त्यांनी इथं खूप मोठा कन्व्हर्शनचा रॅकेट सुरू केलेला आहे चोपन मृदा ही खारट व शारीय स्वरूपाची आहे हे करेक्ट आहे महाराष्ट्रात गोदावरीच्या खोऱ्यात जांभा मृदा जांभा मृदा आपल्याला कोकणात सापडणार आहे तर गोदरी कुठल्याही नदीच्या खोऱ्यात आपल्याला कुठली सापडणार आहे आपल्याला तर ती गाळाची मृदा सापडणार आहे ओके पंचगंगा ही कोल्हापूरची जीवनवाहिनी आहे येस आणि कराड इथं कोयना व कृष्णा पंचगंगाने कोयना व कृष्णा यांचा संगम होताना आपल्याला दिसतो नेतो मान्सून काळात म्हणजे जून ते सप्टेंबर मध्ये सगळ्यात कमी जे पावसाचं प्रमाण आपण बघितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये तो पुडसेवडी सातारामध्ये आहे इथं फक्त सत्तावीस पॉईंट टू एट सेंटीमीटर इतका पाऊस झालेला याची नोंद आपल्याला दिसते मग याच्यानंतर मसवड आहे मग सोमठाणे आहे व बारामती आहे महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त औरंगाबाद जो प्रशासकीय विभाग आहे त्यामध्ये आठ जिल्हे आहेत मग कोकणमध्ये सात आहे नागपूरमध्ये सहा मग पुणे नाशिक व अमरावतीमध्ये प्रत्येकी पाच पाच जिल्हे आहेत सध्या मेट्रो प्रकल्प आपल्या राज्यात चार ठिकाणी आहे नागपूरमध्ये पुणे मुंबई व नवी मुंबई आता जर आपण बघितलं तर इथं फक्त जो जोड्या जे करेक्ट आहे तो आपल्याला कुठला आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे फक्त सी हाच एक बरोबर आहे आपला भामरागड कुठला मधला तो ते बघूया आपण सगळ्यात उत्तरेकडे आपल्याला काय सापडतो तर धडगाव अकराणी हा नंदुरबार मधला आहे मग आपला सगळ्यात दक्षिणेकडचा जो आहे तो सिंधुदुर्ग दोडा मार्ग आहे मग सर्वात पूर्वेकडचा जो आहे तो आहे आपला भामरागड आणि सगळ्यात पश्चिमेकडचा जो तालुका आहे तो डहाणू पालघर जिल्ह्यामधला आहे खानदेशातील जिल्हे कुठले आपण खूपदा म्हणतो शाहरुख खान सलमान खान आमिर खान पण आपले जे रिअल खान आहे ते आपले झुळे नंदुरबार जळगाव हे तीन आपले खान देशातील जिल्हे आहेत आता इथे जर आपण जोड्या बघितले तर हे आपले मुख्यतः पुण व जिल्हे आहे तर देवगड पुळण ही सिंधुदुर्गमध्ये आहे गोराई अक्सा व जुही बीच हे मुंबई उपनगरामध्ये आहे लाडघर गणपतीपुढे रत्नागिरीमध्ये आहे आणि गणपतीपुढे नवरा माझ्या लाडकाचा याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना परिचित झालेले आहे मांडवी व अलिबाग हे रायगड या जिल्ह्यात आहेत त्यामध्ये पर्याय क्रमांक चार हा करेक्ट आहे महाराष्ट्राची भूगर्भीय संरचने सर्वाधिक प्राचीन खडक कुठला आहे तर तो आहे आर्कियन आणि हा लॉजिकली बी सॉल्व्ह करता येतो आर्किओलॉजी म्हणजे जे पुरातन शास्त्र आहे सगळ्यात जुनं काय आहे आर्कियन आपण बघितलं सगळ्यात पहिले आर्कियन आहे मग त्याच्यावर धारवाड झाला मग त्याच्यावर कडप्पा मग विंधनची लेअर आली त्याच्यानंतर आपला गोंडवाना त्याच्यावर डेक्कन ट्रेप लावावाला आणि मग त्याच्यावर आपल्याला गाळाची मृदा आलेली आहे आणि बिंधन आपल्याकडे हे जे आहे ते मुख्यतः चंद्रपूरमध्ये सापडतात कोंकण किनारपट्टी ही आपली रिया प्रकारची आहे रिया प्रकारची किनारपट्टी म्हणजे काय पाण्याखाली गेलेले नदीचे खुरे म्हणजे समज रिव्हर व्हॅली तिथं नद्या होत्या आणि तिथं ते, ते नद्या पाण्याच्या खाली गेलेल्या आहेत कालांतराने जमीन खाली गेली किंवा हो, पाण्याच्या लेवल वरती आल्यामुळे ते या प्रकारची आहे आपल्या पश्चिम घाटापासून येणाऱ्या नद्या आणि त्याच्यानंतर जे फियॉर्ड आहे ते समज हिम नदी आहेत ओके हे आपल्या नॉर्वे स्वीडन मध्ये सापडतात डालमेशिन काय आहे तर खाल्या गेलेल्या पर्वतरांगा आहेत आपण बघितलं आपला रेखावृत्तीय विस्तार आपला हा पहिला रेखावृत्तीय विस्तार सेवन्टी टू डिग्री आणि थर्टी सिक्स मिनिट वाला आहे तिथून तर एटी डिग्री फिफ्टी फोर मिनिट पूर्व हा आपला कुठला रेखावर्तीय विस्तार आहे आणि अक्षांशीय विस्तार म्हटलं तर फिफ्टीन पॉईंट थ्री सेवन आणि ट्वेंटी टू पॉईंट सिक्स आणि हे तर मुलं पाठ करतात पण एक्झाम मध्ये ट्रॅप करताना आयोगाने काय केलेलं आहे उत्तर दक्षिण किंवा पूर्व पश्चिम बदललेले आहेत हे सुद्धा लक्षात ठेवणं खूपच महत्वाचे आहे तर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात एकही राष्ट्रीय महामार्ग नाही तर हे जे सगळे जिल्हे दिलेले पण नांदेड लातूर हिंगोली परभणी या भागामध्ये एकही राष्ट्रीय महामार्ग नाही आहे यासोबतच आपल्याला वाशिम व चंद्रपूर या भागामध्ये बी आपला राष्ट्रीय महामार्ग सापडत नाही तर याउलट सर्वात जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग कुठे आपल्या महाराष्ट्रात पुण्यामध्ये आहेत किंवा पुण्या जिल्ह्यात आहेत हे कशामुळे डिसाईड होतात तर हे त्यांचे स्ट्रॅटेजिक लोकेशन किंवा स्ट्रॅटेजिक सिग्निफिकन्स या दोन गोष्टीच्या आधारावर ते नॅशनल हायवे तिकडे तयार करायचे की नाही करायचे असा सेंट्रल गवर्नमेंट निर्णय घेत असते पण आता आपण बघतोय की समृद्धी महामार्ग तयार झाल्यामुळे असे खूप सारे जे निग्लेटेड पार्ट आहे आपले विदर्भाचे मराठवाड्याचे ते सुद्धा आता पश्चिम महाराष्ट्राची जॉईन होणार आणि विकासाच्या मुख्य धार्यात येतील आता क्रांती आणि त्यांच्या योग्य जोड्या जर आपण म्हटलं तर आपल्याला इथं बघा लाल जे क्रांती आहे ते टोमॅटो आणि मांस याच्यामध्ये होती रुपेरी क्रांती अंडीमध्ये चंदेरी कोळंबीमध्ये करडी खात्यांच्या स्वरूपात आहे गुलाबी झिंग्यामध्ये फ्वेत रेशीम मध्ये तंतू कापूसमध्ये सुवर्ण तंतू तागमध्ये गोल बटाट्यामध्ये आहे नील मत्स्योत्पादनामध्ये आहे आणि आपण इन लॅव्हेंडरची क्रांती सुद्धा आपण बघणार आहोत पर्पल तो मध्ये होणार आपल्याला दिसते यामध्ये आपल्याला ब आणि क हे करेक्ट आहे आणि टोमॅटो आणि मांस याच्यामध्ये काय आहे लाल क्रांती दिसते तर गुलाबी क्रांती आपल्याला कुठे दिसते झिंग्यामध्ये आपल्याला दिसते हा आयोग आपल्याला दरवर्षी आपल्याला विचारत असतो ते हे पूर्ण पाठ करून ठेवा पर्यटकाचे नंदनवन कुठे आपले तर हा आपला सिंधुदुर्ग जिल्हा या म्हणून प्रसिद्ध आहे आणि नाईन्टी नाईन्टी सेव्हन मध्ये याला महाराष्ट्राचा पहिला पर्यटक जिल्ह्याचा घोषणा ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने केलेली होती आता मासेमारी संबंधित प्रसिद्ध बंदर था था। जर बंदर म्हटलं आपण तर आपल्याला इथं हा बरोबर दिसतो आणि माहीम जर बघितलं तर माहीम हा मुंबईमधला आहे डहाणू पालघर मधला आहे दाभोळ रत्नागिरी मधला आणि विजयदुर्ग कुठला आहे सिंधुदुर्ग मधला आहे तर इथं आपल्याला उत्तर फक्त पर्याय क्रमांक दोनच करेक्ट आहे आता राष्ट्रीय उद्यान किंवा अभयारण्य व जिल्हा तर गुगामल हा कुठे आपल्याला चंद्रपूरमध्ये सापडतो चपराळा कुठे आहे गडचिरोलीमध्ये आहे नायगाव कुठे आहे तर मध्ये आहे आणि फरसाण कुठे आपला रायगडमध्ये आहे तापमानाची कक्षा सर्वात जास्त कुठे असणार आहे तर इथं जर आपण बघितलं मुंबई पुणे कोल्हापूर यापैकी सगळ्यात जास्त कशा कुठे असणार नागपूरमध्ये कारण की कोस्टल पासून सगळ्यात जास्त डिस्टन्स कोणाचा आहे नागपूरचा खंडी किंवा कॉन्टिनेंटीचा कि जा प्रभाव जास्त असल्यामुळे दिवसात खूपच जास्त तापमान आणि रात्री खूपच कमी तापमान हे इथं असतो कोकणात अप्रिलमध्ये पडणारा जो पाऊस आहे त्याला कोकण सरी म्हणत नाही त्याला आपण म्हणतो सरी कारण की तो आंब्याच्या पिकासाठी ते खूपच छान असतात आणि हा मान्सून पूर्व प्रकारचा पाऊस आहे हा विधान आपला बरोबर आहे तर आपण बघितलं कोकणमध्ये आम्रसरी असेच मान्सून पूर्व पाऊस जे मार्च टू मे मध्ये होतात आणि जनरली ते दुपारनंतर किंवा संध्याकाळी होत असतात चेरी ब्लॉसम किंवा कॉफी शॉवर हा कर्नाटकामध्ये आहे मग काल वैशाखी किंवा नॉर्थ कुठे आहे पश्चिम बंगाल मध्ये आहे आणि आसाम मध्ये आहे भारताचा खनिजाच्या एकूण साठ्यापैकी मॅग्नीचा तीस टक्के महाराष्ट्रात आहे हा आपला चुकीचा आहे मॅगनीटचा चाळीस टक्के साठा एकट्या महाराष्ट्राकडे आहे खूपच मोठी गोष्ट आहे म्हणजे आपण त्याला म्हणून मोस्ट डॉमिनंट लोकेशन पोझिशन आपली मॅगनीच्या बाबतीत आहे लोहचा किती आहे आपल्याकडे पंचवीस नसून किती आहे वीस टक्के आहे बॉक्साइडच्या एकवीस टक्के आहे क्रोमाइटचा दहा टक्के चुनखडी नऊ टक्के आणि डोलामाइट फक्त एक टक्के आहे महाराष्ट्रात चुनखडी सगळ्यात जास्त कुठे आहे यवतमाळमध्ये म्हणजे चुन्याची माळ लावलेली आहे असा तुम्ही लक्षात ठेवू शकता चुनखडीची माळ सो मध्ये आहे आपले जे सहा प्रशासकीय विभाग आहेत त्यापैकी दोघांचे क्षेत्रफळ साधारणपणे एक समान आहे हे आहे पुणे आणि नाशिक बघा पुण्याचा किती आहे सुमारे सत्तावन्न हजार दोनशे पंच्याहत्तर स्वेअर किलोमीटर तर नाशिकच्या सत्तावन्न हजार चारशे त्र्याण्णव स्क्वेअर किलोमीटर इतकं आहे तर हे खूपच जवळपास सिमिलर आहेत आणि जर विचारलं कधी तर सगळ्यात मोठा कुठला आहे औरंगाबादचा आहे आणि सगळ्यात छोटा कुठला आहे तो कोंकण हा विभाग आहे तापीची उपनदी पूर्ण बरोबर हे आहे तापी सुरत इथे अरबी सागरात मिळते हे बी बरोबर आहे ओके तापी, तापी खजदरीतून वाहते पण त्रिभुज प्रदेश तयार करत नाही कारण की ज्या भागातून येते तिकडे दगड खूपच जास्त स्ट्रॉंग आहे म्हणून इरोजन जास्त झालेलं नाही आहे दुसरा ज्या भागात ते मिळते तिथे काय झालेलं आहे सबसिडन्स झालेला आहे पाणी जमीन खाली गेलेली आहे त्याच्यामुळे जर थणे जे त्यांनी गाळ आणली असणारे ते किंवा सेडिमेंट ते सगळे खूप खोलवर गेलेले आहे सागरात म्हणून ते आपल्याला त्रिभुज प्रदेश तयार होताना दिसत नाही नर्मदा बी तसेच आहे ओके आणि पूर्ण जे उपनदी आहे मुख्य तापीची ती तापी नदीला चांगदेव मुक्ताईनगर तालुक्यात मिळते आणि आपली जे तापी आहे इथून अमरावती जळगाव धुळे नंदुरबार या चार जिल्ह्यातून वाहते आणि ह्या चारपैकी तीन आपले कुठले आहेत खानदेशी आहे म्हणून तापीला खानदेशी कन्या म्हणून सुद्धा ओळखतात आणि ह्या जो तापी पूर्ण आहे तिथे खूपच सुपीक काळी माती आहे म्हणून बैनाबाई चौधरीनी काळ्या मातीचं तिफणं चालते ही पोईम लिहिलेली आपल्या सगळ्यांना आठवते सगळीकडे जेव्हा लोकसंख्या वाढते तेव्हा काही जिल्ह्यामध्ये लोकसंख्या कमी होते तर कुठले आहे ते आपले जिल्हे तर बघा मुंबई शहर मायनस सेव्हन पॉईंट फाय सिक्स कारण काय ती जागाच राहिली नाही मुंबईमध्ये बघा ना मुकेश अंबानी त्याला जमीन इतकी भेटत नाही तरी सत्तावीस मजली वरती गेलेला आहे पण त्याला साइडला स्प्रेड होत आलेला नाहीये रत्नागिरीमध्ये मायनस फोर पॉईंट एट सिंधुदुर्ग मायनस टू पॉईंट टू ओ चिखलदरासाठी जर सर्वाधिक योग्य पर्याय म्हटला हा अमरावती जिल्ह्यात गावगड टेकड्यावर आहे तसा अस्थांबा सातपुडा रांगामध्ये नंदुरबार येथे आहे कळसूबाई सह्याद्री रांगा अहमदनगर सालेर सातमाळा रांगा नाशिक हनुमान सातपुडा रांगा आणि धुळे जिल्हा असे एक्झाम मध्ये आपल्याला मध्ये एक्झामिनर विचारू शकतात बेसॉल खडक पूर्व विदर्भात आढळत नाही विधान योग्य आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे पूर्वी विदर्भाच्या पश्चिम विदर्भापासूनच आपल्याला डावीकडे पूर्ण आपल्याला काय सापडतो बेसॉल सापडतो जो वल्कनिक रेक्षण म्हणून सुरू झालेला आहे सुमारे सत्तर दशलक्ष वर्षा आधी गोंडवाना खडक पूर्व विदर्भ यस पूर्व विदर्भात आढळतो यस आणि गोंडवाना खडक आपला कोळसाचा खडक आहे सगळ्या जास्त कोळसा आपल्याला गोंडवाना खडकामध्ये सापडतात महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि भारतामध्ये सुद्धा तर पूर्व विदर्भामध्ये जर बेसॉल नाही तर काय आहे बेसॉलच्या आधी गोष्टी आहेत म्हणजे आर्कियन आहे धारवाड आहे विंध्यन आहे मग गोंडवाना आहे प्लास्टिक म्हणजे गाळाचे खडक सुद्धा सापडतात आणि जसं आधी सांगितलं आपण हा जो विंध्यन खडक आहे तो महाराष्ट्रात फक्त चंद्रपूर या जिल्ह्यात सापडतो आणि या खडक्याचे खूपच जास्त जे आपले स्टोन आहे ते बांधकाम साठी खूपच महत्वाचे ठरतात दुर्ग किंवा किल्ले बांधण्यासाठी ओके तर इथं जर आपण बघितलं तर हा जो आंबा घाट आहे आपला कुठं सापडतो आपल्याला आंबा घाट कोल्हापूर व रत्नागिरीमध्ये सापडतो तो पहिला विधान आपला चुकला आहे ओके दुसरा कोल्हापूर पणजी जो मार्ग आहे त्यावर आपल्याला कुठला सापडतो फोंडा घाट सापडतो हे दोन्ही बरोबर आहे किंवा कोल्हापूर पणजी हा जो मार्ग आहे तो फोंडा घाटातून जात असतो हे बरोबर -बर विधान आहे यापैकी काय आपल्याला दिसतो की पहिला जो विधान आहे तो चुकलेला आहे आणि फक्त ब हा करेक्ट आहे आता वनछादित जिल्ह्यांचे योग्य उतरते क्रम मध्ये सगळ्यात पहिला नंबर आपला गडचिरोली सुमारे एकोणसत्तर टक्के गडचिरोलीचा भाग वनाछादित आहे मग दुसऱ्या नंबरवर सिंधुदुर्ग आहे सुमारे बावन्न टक्के मग रत्नागिरी आहे सुमारे एकावन्न टक्के आणि रायगड आहे सुमारे एक्केचाळीस टक्के तो आपला पहिला क्रमांक आपला प्रॉपर आन्सर आहे चांदोली जे राष्ट्रीय उद्यान आहे ते या चारही जिल्ह्यामध्ये स्प्रेड झालेले आहे सांगली सातारा कोल्हापूर आणि रत्नागिरी म्हणजे याचा आन्सर चार करेक्ट आहे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत असणारा जो कास पठार आहे तो आपल्याला सातारा या जिल्ह्यात सापडतो आणि या यादीमध्ये कास पठार दोन हजार बारा मध्ये समाविष्ट करण्यात आला होता म्हणून मग त्यांची जी समिती होती आयुष्यांची त्यांच्या रिकमेंडेशन या पठारावर प्राण्यापासून आणि पर्यटकांपासून संरक्षण करण्यासाठी फेन्सिंग करण्यात आली होती पण तिथं काय गायीच्या चराई बंदी झाल्याने तिथं शेणखत परागीकरण व सॉइल टर्निंग और, हे कमी झाले आणि मग त्याच्यामुळे तिकडे जे फुलांचा बहर होता तो खूपच कमी झालेला दिसला आणि मग शास्त्रज्ञांनी गव्हर्नमेंटला रिकमेंड केलं की ते जे फेन्सिंग आहे ते काढून घ्यावा आणि मग पुन्हा तिथे गायीची चराई सुरू करावी म्हणून आता डिसेंबर दोन हजार बावीस पासून वन विभागाने हे फेन्सिंग काढण्याची घोषणा केलेली आहे आणि गायीसाठी तो क्षेत्र पुन्हा ओपन करण्यात येणार आहे म्हणजे आपल्याला काय निसर्गाचे जे इंटरेक्शन्स आहेत ते खूपच कमी आपल्याला माहिती आहे किती गुंतागुंतीचे आणि किती कॉम्प्लेक्स असतात तर आपल्याला कॉमन सेन्स हा सांगतो की चराई जी कमी केली किंवा गायीच्या चराईवर बंदी काढलं तर ते तिकडचे जे प्लांट्स असणार त्यांना बेनिफिशियल असणार पण आपल्याला नंतर कळतो की गाय सुद्धा त्या इकोसिस्टमचा खूपच असा इंटिग्रल पार्ट आहे आणि सुद्धा खूप महत्वाचा रोल त्यामध्ये असतो